शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता जे बदल में में होत आहेत मग उच्च शिक्षणामध्ये मराठीमध्ये मेडिकलचं शिक्षण घेता आलं पाहिजे मराठीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं पाहिजे हा सगळा कोर्स आपण तयार करतो आहोत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपल्या शालेय शिक्षणामध्ये दर्जा वाढ कशी करता येईल याकरता मागच्याही काळात आपल्या लक्षात असेल दोन हजार अठरा साल असं होतं की ज्यावेळी प्रायव्हेट शाळेतनं पन्नास हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश केला होता त्याच दिशेने पुन्हा एकदा आपण राज्याला घेऊन जातो आणि आपल्या शाळांचा दर्जा चांगला करणं हा आपला प्रयत्न आहे यासोबत या ठिकाणी या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात आपण बदल करतो आणि त्यातनंही सामान्य माणसाला त्या ठिकाणी आरोग्याची टर्शरी सेवा कशी मिळेल याकरता आपण वेगवेगळ्या योजना या आता तयार केलेल्या आहेत आज आपण प्रयत्न करतो आदिवासी समाजातल्या तु दलित समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे त्याच्याकडे पिण्याचं पाणी स्वच्छ केलं पाहिजे सर्व प्रकारच्या व्यवस्था त्यांना मिळाल्या पाहिजेत सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता वेगवेगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत उच्च शिक्षणाकरता वेगवेगळ्या योजना आपण तयार केलेल्या आहेत ज्यातनं फी प्रतिपूर्तीची योजना आपण करतो की ज्यातनं गरीब विद्यार्थी देखील शिकू शकतील त्यामुळे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा संपूर्ण रोडमॅप हा आपण तयार केला आहे आणि महाराष्ट्र हा दोन हजार तीस साली वन ट्रिलियन इकॉनॉमीचा होईल पण आमचा प्रयत्न आहे की दोन वर्ष आधी दोन हजार अठ्ठावीस मध्ये आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशी करू शकू त्या दृष्टीनं सर्व क्षेत्र आणि सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे चालण्याचं चा काम हे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार करत आहे आणि मला विश्वास आहे की सर्वांचा साथ जर याच्यामध्ये मिळाला तरी आपण सहज पूर्ण करू शकू